मी डॉक्टर प्रसाद भाटे, मी आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे, कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. तर गॅस्ट्रोएंटरोलॉजीची ही जी ब्रांच आहे ही पचन संस्थेचे आजार, लिव्हर, पॅनक्रियास यांच्या आजारांविषयी, याच्या आजारांवर मी ट्रीटमेंट करतो. पचन संस्थेचे आजार म्हणजे जर आपल्याला गिळायला त्रास होत असेल तर अन्ननलिकेचा काही आजार असू शकतो, तर त्यासाठी आम्ही एंडोस्कोपी नावाची तपासणी करतो. त्यामध्ये एक कॅमेरा आपल्या अन्ननलिकेमध्ये जाऊन घालून त्याची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे मोठ्या आतड्याची तपासणी आम्ही एंडोस्कोपीने करू शकतो. त्याचप्रकारे छोट्या आतड्याचे विविध आजार जसं जुलाब होणे किंवा संधासमधून रक्त जाणे यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट करतो. पचन संस्थेचा आपल्या महत्वाचा भाग म्हणजे लिव्हर. लिव्हर म्हणजे यकृत आहे आणि यकृताचा आजार झाल्यास माणसाला कावीळ होते, म्हणजे डोळे पिवळे होतात, लघवी पिवळी होते. पण हे जर यकृत खराब झालं तर त्याला लिव्हर सिरोसिस असे म्हणतात आणि पुढे जाऊन सिरोसिसमध्ये लिव्हर कॅन्सरही होऊ शकतो. तर लिव्हर सिरोसिस झाल्यावर काय होतं, तर माणसाला रक्ताची उलटी होऊ शकते, डोळे पिवळे होऊ शकतात, त्यानंतर पोट फुगू शकते, पोटात पाणी साठू शकते, असे विविध प्रकारचे लक्षणं लिव्हर सिरोसिसमध्ये दिसतात. तर हे लिव्हर सिरोसिस होण्याचे बरेच कारण आहेत. त्यामध्ये हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी हे प्रामुख्याने आढळतात. काही लोकांनी अतिरिक्त मद्यपान केल्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं, त्याला लिव्हर सिरोसिस म्हणतात. तर लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडते. प्रत्येक लिव्हर सिरोसिसच्या पेशंटला लगेचच लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडते असं नाही, पण हे लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृत प्रत्यारोपण जे ऑपरेशन आहे, जी सर्जरी आहे, ती पुढे मागे बऱ्याच लोकांना लागते. तर लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे काय, तर अपघाती मृत्यूमुळे तरुण लोकांचे जे अपघाती मृत्यू होतात त्यांचं लिव्हर चांगलं असतं, तर असं लिव्हर आपण ज्या माणसाचं लिव्हर खराब झालंय त्यामध्ये बसवू शकतो. किंवा एखादा हेल्दी डोनर म्हणजे ज्याला कुठलाही आजार नाही असा हेल्दी माणूस आपल्या लिव्हरचा, आपल्या यकृताचा काही भाग हा ज्याला त्रास आहे त्याला दान करू शकतो. तर लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन या बिर्ला हॉस्पिटलमध्ये होतंय. आणि मात्र याविषयी अनेक समज गैरसमज आहेत की लिव्हर सिरोसिस झाला म्हणजे लगेच ट्रान्सप्लांटची गरज पडते असं नाही. आपल्या लिव्हरची रिझर्व कॅपॅसिटी बरीच आहे. जेव्हा आपलं लिव्हर दैनंदिन गरजेच्या ज्या आपल्या शरीराच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू शकत नाही, तेव्हा युजली आपण लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी त्यांना सल्ला देतो. त्यानंतर आपल्या पचन संस्थेचा महत्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड आहे. स्वादुपिंडाला सूज आल्यानंतर प्रचंड पोटात दुखू शकतं, अतिशय तीव्र वेदना होतात आणि या वारंवार होतात. या स्वादुपिंडाचा सूज येण्याचं कारण म्हणजे परत अल्कोहोल म्हणजे अतिरिक्त मद्यपान किंवा इतर काही आजार आहेत त्यामुळं स्वादुपिंडाला सूज येऊ शकते. अशामध्ये पोटात तीव्र वेदना होतात आणि तसेच स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला तरी पण पोटात तीव्र वेदना होऊ शकतात. अशावेळी आपल्या ERCP नावाची तपासणी ती करता येते किंवा मोठं ऑपरेशन करून जो कॅन्सरचा भाग आहे स्वादुपिंडाचा तो काढता येतो. त्यानंतर मोठ्या आतड्यामध्ये संडासमधून रक्त जाणे यासारखे लक्षणं घेऊन पेशंट्स येतात, तर त्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज असे आजार असू शकतात, त्याची ट्रीटमेंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. आपल्या पचन संस्थेचे विविध आजार, लिव्हरचे विविध आजार, पॅनक्रियाचे आजार आणि यांना होणारे कॅन्सर, बेसिकली यांची ट्रीटमेंट आम्ही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून करतो. आमच्या कामाचा मुख्य मोठा भाग म्हणजे एंडोस्कोपी करणे आहे. तर एंडोस्कोपी आपण हे निदान करण्यासाठी करू शकतो किंवा काही ट्रीटमेंट करण्यासाठी करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या एंडोस्कोपी आहे. जर आपण तोंडामधून जी एंडोस्कोपी करतो, नळी घालून अन्ननलिका आणि पोट तपासतो, त्याला अपर जी एंडोस्कोपी म्हणतात. संडासच्या ठिकाणी कॅमेरा टाकून जी तपासणी करतो त्याला कोलोनोस्कोपी असे म्हणतात. त्यामध्ये आपण मोठ्या आतड्याची पूर्ण तपासणी करू शकतो. आणि ERCP नावाचा प्रकार आहे की ज्यामध्ये पित्ताशयातले खडे कधी कधी पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अटकतात, त्यावेळी आपण ते काढू शकतो. किंवा पित्ताच्या नलिकेचा जर कॅन्सर झाला तर त्यावेळी एक मेटॅलिक स्प्रिंग, मेटॅलिक स्टेंट आपण तिथे टाकतो, ते ERCP आपण टाकू शकतो. एंडोस्कोपीमध्ये नवीन ॲडव्हान्सेस म्हणजे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड. तर आपला जो एंडोस्कोप आहे त्याला अल्ट्रासाऊंड प्रोब जोडलेला असतो पुढे, आणि ते आता नवीन ही टेक्नॉलॉजी आलेली आहे जी बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आणि त्याने आपण पोटाच्या आतून सोनोग्राफी करू शकतो. धन्यवाद.